नमस्ते विद्यार्थी मित्रों, आज आपण वर्ड रजिस्टर या घटकाविषयी माहिती अभ्यासणार आहोत। प्रथमतः वर्ड रजिस्टर याची सोपी व्याख्या बघूयात। वर्ड रजिस्टर म्हणजे यादी करणे। विद्यार्थी मित्रों, तुम्ही तुमच्या आई वडिलांसोबत कधी किराणा मालाच्या दुकानात तर कधी बाजारात नक्कीच गेला असणार आहात। ज्यावेळी आपण किराणा मालाच्या दुकानात जातो, किराणा दुकानदार आपल्याकडील असलेल्या यादीनुसार एक एक वस्तू काढून आपल्याला देतो, ती यादी म्हणजेच वर्ड रजिस्टर। त्याचप्रमाणे आई जेव्हा भाजीपाला आणण्यासाठी बाजारात जाते, तिच्याकडे ही यादी असते, त्या यादीला पाहून ती सर्व भाजीपाला आणते, ती भाजीपाल्याची यादी म्हणजे सुद्धा वर्ड रजिस्टर बरं का। त्याचप्रकारे जेव्हा एखाद्या घरी लग्न समारंभ असतो किंवा एखादी वाढदिवसाची पार्टी असते, त्यावेळेला आपण वेगवेगळ्या यादी करतो। त्या कोणकोणत्या बरं? त्यातली पहिली यादी म्हणजे पाहुण्यांची यादी, गेस्ट लिस्ट, कोणकोण पाहुणे बोलवायचे त्यांची यादी असते। दुसरी यादी कशाची असते तर शॉपिंग लिस्ट। लग्न समारंभ असेल तर वेगवेगळ्या वस्तू आपल्याला खरेदी कराव्या लागतात, त्यासाठीची शॉपिंग लिस्ट असते, ती शॉपिंग लिस्ट म्हणजे सुद्धा वर्ड रजिस्टर। त्याचप्रकारे आपल्याला पाहुण्यांसाठी असलेल्या खाद्यपदार्थांच्या यादीला आपण मेनू कार्ड म्हणतो, विविध मेनू पण आपण तयार करतो, त्या मेनूची लिस्ट म्हणजे पण वर्ड रजिस्टर। आता समजलं असेल तुम्हाला वर्ड रजिस्टर म्हणजे काय। वर्ड रजिस्टरची व्याख्या अशी करता येईल, द रेंज ऑफ वोकॅब्युलरी यूज्ड बाय स्पीकर इन पर्टिक्युलर सर्कमटन्सेस अँड कॉन्टेक्स्ट इज इट्स वर्ड रजिस्टर। म्हणजेच विशिष्ट परिस्थितीने किंवा संदर्भाने वापरण्यात येणारी शब्दसंग्रहाची वर्गवारी करणे किंवा शब्दांची यादी करणे म्हणजेच त्याचे वर्ड रजिस्टर होय। आता या वर्ड रजिस्टरचं आपण एक सोपं उदाहरण पाहूयात। विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनातील उदाहरण आपण आता पाहणार आहोत। आपल्याला जर असा प्रश्न विचारला, व्हॉट आर द थिंग्स इन युअर स्कूल बॅग, म्हणजेच तुमच्या दप्तरामध्ये असणाऱ्या वस्तूंची यादी करा किंवा तुमच्या दप्तरामध्ये कोणकोणत्या वस्तू आहेत, टेल मी द थिंग्स विच आर इन युअर स्कूल बॅग, तर विद्यार्थी आपल्याला उत्तर देतील, बुक, नोटबुक, पेन, पेन्सिल, इरेजर, शार्पनर, अशा प्रकारच्या वस्तूंची यादी विद्यार्थी सांगतील। आणि ही वस्तूंची यादी म्हणजेच त्यांच्या स्कूल बॅगसाठीची वर्ड रजिस्टरची यादी होय। तर अशाच प्रकारे वर्ड रजिस्टर म्हणजे काय आपण सोप्या सोप्या उदाहरणातून समजून घेणार आहोत। अधिक माहितीसाठी आपण पुढील व्हिडिओ पाहूयात। धन्यवाद।